मी ओंकार तिजा जागर न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मंत्रीपदाची मागणी कधीच केली नाही पण शपथविधीला न बोलवण्याची खंत राजू शेट्टींनी दिले स्पष्टीकरण. पाहूया काय बातम्या आहेत. नमस्कार, मी प्राजक्ता. मंत्रीपदाची मागणी मी कधीच केली नाही पण शपथविधीला न बोलवल्याची खंत राजू शेट्टी. महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाले, मात्र या मंत्रिमंडळात घटक पक्ष असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी कामगार पक्ष यांना स्थान मिळाले नाही, त्यामुळे राजू शेट्टी नाराज असल्याचे वृत्त आले होते. मात्र आपण मंत्रीपद मागितलेच नसल्याचा खुलासा राजू शेट्टी यांनी केला आहे. भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. भाजप ज्या पद्धतीने राजकारण करतोय त्यामुळे त्यांच्या विरुद्ध भूमिका आम्ही घेतली होती. भाजप शेतकरी विरोधी धोरण सातत्याने राबवत आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. JNU मध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणे हे त्यांचेच उदाहरण असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा घटक म्हणून वावरत आहे पण काम करत असताना आम्ही कधीही मंत्रीपद मागितले नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. तसेच किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली पाहिजे, तो कार्यक्रम ठरायला हवा अशी आमची इच्छा आहे. मात्र माध्यमातून घटक पक्षांना आम्ही सामावून घेऊ अशा बातम्या तिन्ही पक्षांकडून पेरल्या गेल्या. त्याचवेळी शपथविधीला न बोलवणे ही असहिष्णुता तिन्ही पक्षांनी दाखवल्याची खंत शेट्टी यांनी बोलून दाखवली. दरम्यान राजकारण आमच्या पोट्या पाण्याचा धंदा नाही, त्यामुळे भाजप चांगले आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाऊ असं काहीही नाही. आम्ही चळवळीतील लोक आहोत, आम्ही चळवळीतच राहू असे स्पष्टीकरण राजू शेट्टी यांनी यावेळी दिले. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर.